राजेंद्र नंदवालकर साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यावं असे त्यांना विनंती करतो. आणि समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, कदाचित तुम्हाला वाटत असेल की बुवा हा वधूवर परिचय मेळाव्याचा कार्यक्रम आहे आणि स्टेजवर हे इतकी लोक बोलवून राहिली, तर एक थोडक्यात सांगतो, हे आपण ज्या टेंट खाली आज बसलेलो आहोत हे या मान्यवरांच्या यांच्या दातृत्वामुळे आपण बसलेलो आहोत. आणि जे पुस्तक आज आपण देणार आहोत 250 रुपयाला, ते आपण नुकसान मध्ये देत आहोत. पुस्तकाची किंमत जवळपास 210 रुपये, परत आणण्याचा नेण्याचा खर्च, अधिक आपण जेवण देत आहोत. म्हणून कृपया आपण आपल्याकडून खूप काही सहकार्याची अपेक्षा आम्ही करतो. थोडासा कार्यक्रम सत्काराचा, ज्यांनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचा हा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य बनतं. म्हणून आम्ही थोडक्यात थोड्या वेळात सत्काराचा कार्यक्रम आटोपण्याचा प्रयत्न करू, तरी कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. आजच्या आपल्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी आमंत्रित प्रमुख मान्यवरांना मी आता आमंत्रित करतो आणि त्या सर्वांनी या आपल्या पुढे जे सोफा आहे त्या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माननीय श्री भालचंद्र विठ्ठल साळुंके, धन्यवाद सर. आपल्या अखिल भारतीय बडगुजर समाज, त्याचप्रमाणे बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव या दोघांच्या वतीने वधूवर मेळाचं आयोजन केलं गेलं आहे. संपूर्ण मंडप फुल भरलेला आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे खुर्च्या इथेही भरलेले आहे. खूप चांगली व्यवस्था केलेली या ठिकाणी. आणि उद्देश एकच आहे की समाजामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे मुली आणि मुलं यांची विवाह जमवणे, त्या कार्यक्रमात जवळजवळ 10 वाजेपासून आम्ही आलो आहे. अजून आमचं भाषण आणि सहयोग चालू आहे. मेन म्हणजे जे मुलं आणि मुली आले आहेत त्यांची ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी 2 मिनिटं सांगितले, मी 1 मिनिटात आठवतो. बघा, ज्यांचे लग्न झालेले त्यांच्याबद्दल मला बोलायचंच नाही. इथे आलेले जे आहेत ते लग्न जमणारे आलेले आहेत. मग लग्न जमवताना, मुलगी देताना आणि मुलावाल्यांनी सून करताना काय काळजी घ्यायची, कारण महिन्यातून 4-5 भानगळी येतात आम्हाच्याकडे. काय कारण असं सांगतो तुम्हाला. लग्न जमल्यानंतर मुलगा आणि मुलगीचे जमाती दोघं इंजिनियर आहेत, दोघं उच्च शिक्षित आहेत. लग्न झाल्यानंतर 4-4, 6 महिने एकमेकांशी मोबाईलवर बोलले आणि लग्न झाल्याबरोबर 6 महिन्यात काय होतात तयार, हे काय होत आहे? खोटं बोलतात लोक. मुलीवाले मुलंवाले गरज असते जमवायची, मग नातेवाईकांना खोटा काहीतरी निरोप द्यायचा, माझे इतका पगार आहे, माझा तितका पगार आहे, माझी इतकी शेती आहे, माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, तेव्हा जे लोकही तसं सांगतात. तर मुलीवाल्याने किंवा मुलावाल्याने स्पष्ट खरं समोरासमोर बोला आणि विचारून घ्या काय पोझिशन आहे मुलीच्या. बघा, उच्च शिकलेल्या मुलीला तुम्ही विचारा तुझ्या अपेक्षा काय आहेत नवऱ्याकडनं, आणि नवऱ्यानेही सांगायचं माझ्या तुझ्याकडनं ह्या अपेक्षा आहेत. ते जर तुम्ही अगोदर बोलला नाही तर मग नंतर भानगडी होतात. एक उदाहरण देतो, इंजिनियर झालेल्या एका मुलीचं लग्न जमलं, 4-6 महिने एकमेकांशी फोनवर बोलणं चालू झालं. 4-6 महिन्यानंतर मुलगी सांगते, मी उच्च शिकलेले, माझा निम्मे पगार मी माझ्या आई वडिलांना देईल. काय चुकीचं आहे त्यातो? काय चुकीचं आहे असं नाही, चुकत आहे. कारण तिने अगोदर त्याला 5-4 महिने झाले तेव्हा सांगायला पाहिजे, किंवा साखरपुड्याच्या आधीच सांगायला पाहिजे. तुम्ही सगळं झाल्यानंतर सांगता की मला आई वडिलांकडे माझ्या तिचं बरोबर आहे, कारण तिच्या आई वडिलांचा काही आधार नसेल, काही नसेल, तिची अपेक्षा असेल,
तर निश्चित तिने द्यावं, त्यांना मुलावाल्यांकडनी मदत करावी. पण हा संवाद केव्हा व्हायला पाहिजे, हा अगोदर व्हायला पाहिजे. आपण काय करतो, मुली भरपूर बघी राज्यात मुलांना जमत नाही, एज्युकेशन जमत नाही, कोणत्या काही जमत नाही, आणि मग आपण करतो काय, साखरपुडे मोडतो. नंतर फोनवर बोलणं झाल्यानंतर ती मुलगी सांगते मला तुमच्याकडे कार आहे का, त्या नवरदेव सांगतो मग आता आपण लग्न झाला माझा पगार इतक्या कार घेऊन टाकेल, फ्लॅट आहे का, मग फ्लॅट याचं बुकिंग केलेलं आहे. खरं फोटो कोणी बघत नाही, आयक्यू गोष्टींवर विश्वास ठेवतात, लग्न जमवतात आणि लगेच अतिशय किरकोळ गोष्टींवर भांगडी होऊन राहिलेली आहे समाजामध्ये. दर महिन्याला अशा भांगडी जावेत म्हणून समाजाने लग्न जुळवताना मुलाचे संस्कार बघा, तो कर्तव्यगार आहे का ते बघा, तो दारू पितो का नाही पितो ते बघा. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला कळतं तो दारू आहे म्हणून मला ड्रायव्हरच घ्यायचा आहे. त्या ह्या ज्या गोष्टी या लग्नाच्या आधी मुलगी देताना किंवा मुलाने मुलगी करताना स्पष्ट बोला. तुम्ही घाबरू नका एकमेकांशी संवाद साधताना, नंतर मग काय होतं, आई ते मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील यांच्यात संवाद सुरू होतो. माणसं तर बाजूलाच राहतात, मुलीची आई आणि मुलाची आई यांच्यात जास्त वाद चालू होतात. वाईट वाटून घेऊ नका, जे मी बोलतोय हे अनुभवातून सांगतोय. आम्हाला जे ऐकायला येतो, ज्या भानगड्या आमच्या समोर मांडल्या जातात त्याच्यावरून हे सांगतो, त्याच्यात मुलाचा बाप किंवा मुलीची आई कॉम्प्रोमाइज करायला तयार होऊन जातात, पण ते तयार होत नाही. हो, तर थोडक्यात एकच सांगायचंय, आता तुम्ही लग्न जुळवायला निघालेला आहात तर मुलगा आणि मुलगी यांचा पूर्ण तपास करा, मग लग्न जमवा, म्हणजे मोडायची वेळ येणार नाही. सरांनी आता बाकीचे माझे अगोदर शांतराव सरांनी खूप सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगून दिलेल्या, पुन्हा ते सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि एकमेकांना ऍडजस्ट करायचं शिका, लगेच थोडंसं काही झालं का नाही चला मराठा भरजून टाका, म्हणजे कॉम्प्रोमाइजची भाषाच नाही. तर कॉम्प्रोमाइज करायला थोडं शिकलं पाहिजे, थोडंसं आपला युगो बाजूला ठेवला पाहिजे. मुलगी शिकली मग अपेक्षा कशा ठेवतात, तिने स्वयंपाक करावा आणि आपले कपडे धुवावे, तिला करायचं असते करे. पण माझं स्पष्ट मत आहे की लग्नाच्या आधी जर तुम्हाला त्या मुलीला भांडे धुवायला लागायचे जर ते तिला सांगून द्या, मग तुम्हाला त्या मुलीचा पगार पण पाहिजे, ती नोकरीला जाईल आणि घरी आल्यानंतर मग तुमचा स्वयंपाक करेल, कपडे धुवेल, ती अपेक्षा ठेवू नका. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, प्रत्येकाच मुलीची चूक असते असं नाही, मुलाची असते असं नाही. शिकलेले मुलं आणि मुली आहेत, आता 10वी 12वी पास व्हायला कोणी राहिलेलं नाही, सगळे शिकले आहेत, उच्च शिक्षित आहेत. एकमेकांना समजून घ्या, मग लग्न जुळवा, म्हणजे नंतर भांगडे होणार नाहीत. इतक्या केसेस चालू आहेत आपल्या समाजात, आता आपल्या समाजात नाही इतर समाजातही कोर्टात केसेस आहेत. काही समाजापुढे आमच्या तंटामुक्त समिती आहे, माझ्याकडे तर भरपूर म्हणजे जाळ आठवायला आम्ही 2-3 लोकांच्या बैठका घेतो. तर हे प्रॉब्लेम कॉम्प्रोमाइज करायला जातो तर मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत. तर ठीक आहे, वेळ माझा संपलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना परिचय द्यायचा आहे मुलं आलेल्या मुलं मुलींना, म्हणून मी जास्त बोलत नाही. या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे, आणि म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो आणि पुढच्या वक्त्यांनी बोला. आप्पासाहेब धन्यवाद, अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, धन्यवाद. पुढील मार्गदर्शक आपले मुंबई उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष, लाडके अध्यक्ष श्री बापू किसनशेठ बळगुजर यांना मी विनंती करतो की त्यांनीही कमी शब्दात जास्त असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. धन्यवाद उमेश. मित्र हो, मला काही जास्त बोलता येत नाही. प्रथमतः आज आपण ह्या ज्या मंडपामध्ये बसलेलो आहोत, ज्या ज्या लोकांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज त्यांच्या सहकार्याने त्यांच्या याच्यातून हा जो कार्यक्रम साकार झाला, याच्यासाठी प्रथमतः सर्वांनी एकदा त्यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांना एक कौतुकाची थाप द्यायची. वधूवर मिळावा. आता शांताराम सरांनी खूप डिटेलमध्ये सांगितलं, उमेश अप्पांनी त्यांनी खूप काही सांगितलं, मी फारसं ह्या विषयावरती काही बोलणार नाही, फक्त 2-3 मुद्दे मला थोडेसे मांडायचे. आज जवळपास जर का आपण
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार जर काही विचार केला, लोक म्हणतात की मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे प्रमाणे जर का बघितलं, हा जो पाचवा सर्वे झाला 2021 मध्ये, आज 1000 पुरुषांच्या मागे जवळपास 1071 महिला आहेत, आणि विशेषतः खेड्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. मग लग्न का जुळत नाहीये, त्याची कारण आहे फक्त आणि फक्त, वाईट वाटून घेऊ नका, याला कारण आहे फक्त आणि फक्त आई वडील. आज सर मला एक सांगायचंय की प्रत्येकाचे मुले इंजिनियर्स होत आहेत. आज इंजिनियर होणं फारशी काही मोठी गोष्ट राहिलेली नाहीये. इंजिनियर्स होत आहेत, एमएस करतायत. आज आमच्या लग्नाचं वय जवळजवळ 34, 35, 36, 38 वर्षापर्यंत पोहोचत आहे, की जे पूर्वी 12व्या वर्षी, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 12व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं, त्यानंतर शासनाने त्याच्यावरती 16 वर्ष, नंतर 21 वर्ष, आणि अध्यात्माच्या याच्यातून जर काही विचार केला तर मॅक्स टू मॅक्स 24 अवर्स, आपला 24 वर्ष. मग आपण लोक म्हणतायत की मी प्रगती केली, खूप एज्युकेशन केलंय, इंजिनियर झालोय, पण मला माझ्या स्वास्थ्याबद्दल, माझ्या शरीराबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल आम्हाला किती अटॅचमेंट आहे. तर ह्या गोष्टीचाही प्रत्येक आईबापांनी विचार केला पाहिजे, आणि जर तो आपण केला, जर का कुठेतरी युगो आपण बाजूला ठेवला, कुठेतरी कॉम्प्रोमाइज केली. आज आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघतोय मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, फक्त आई वडील आणि आई वडील, सिटी टू सिटी एकमेकांच्या घरी फोनवरती सगळ्या गोष्टी होतात. 4-4, 6-6 महिने लोक फक्त मुलावाल्याला किंवा मुलीवाल्याला तंगून ठेवतात. स्पष्ट सांगा की बाबा मला नाही आवडत, मला नाही करायचं, माझ्या मुलाला आयटी झालेलीच मुलगी पाहिजे, त्या बिचाराला त्याचा रस्ता मोकळा करा. ही शोकांतिका आज समाजामध्ये चालू आहे, तर ही प्लीज थांबवा. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की योग्य वयामध्ये जर का लग्न झालं तर माणूस शारीरिक याच्यामध्ये संपूर्ण आपण उन्नती करू शकतोय. आज सगळीकडे जर काही विचार केला तर फक्त आणि फक्त आपण पॅकेजवरती आपण लग्न करतोय. माझ्या मुलीला 16 लाखाचं पॅकेज आहे, मला जो जावाई पाहिजे त्याचं पॅकेज 18 लाखाचं पाहिजे. अहो कालपर्यंत चाळीमध्ये राहणारी आई जी 9वारी साडी नेसत होती मुलाच्या बलबुत्यावरती, ती आज फ्लॅटमध्ये राहायला आली. कालपर्यंत ती मोठा टिळा लावत होती, आज ती टिकलीवरती आली, 34 शिकलेली बाई आहे, आणि ती एमबीए झालेली मला सू नवी आहे. तुला एमबीए कशाबरोबर खातात ते तुला माहिती. तर सू एक मना, एक मानसिकता आपण कुठेतरी बदला, आणि ही जर का मानसिकता जर का आपण बदली केली ना, तर डेफिनेटली, कारण सांगावंसं वाटतं की आम्ही उद्योजकाच्या याच्याने बऱ्याचशा ठिकाणी फिरतो. शांताराम सरांनी सांगितलं की शिक्षणाला फारसं महत्व नाहीये. आज जो जो समाज, ज्या ज्या उद्योग क्षेत्रामध्ये, ज्या ज्या समाजाची प्रगती झालेली आहे, ती लोक फक्त आणि फक्त व्यवसाया रिगार्डिंगच फक्त ते शिक्षण घेत आहेत. आज इथे मुरलीधर पाटील साहेब बसलेत, आज खूप मोठी व्यक्ती आहे, उद्योजक आहेत. गोपाल भाई आता इथे आलेत, भवळे साहेब आहेत, आदर्श घ्या. आमचे अशोक चव्हाण होते ठाण्याचे, आयटीआर झालेले होते. साहेब एव्हरीथिंग इज पॉसिबल, शिक्षणाचं महत्व नाहीये. आज स्त्री पुरुषाला खांद्याला खांदा लावून कामं करते आहे, पण मानसिकता कुठेतरी बदला आई वडिलांनी, आणि जर का ती आपण बदली केली तर डेफिनेटली आपण आपला समाज शुल्लक समाज आहे. जर का मोठ्या बाबतीत जर का विचार केला तर साधारणतः मला वाटतं 1.5 लाखाच्या जवळपास आपला समाज असेल. आणि दुसरी एक गोष्ट छोटीशी, आपल्यामध्ये टॅलेंट खूप आहे, टॅलेंट बडगुजरांमध्ये, आणि म्हणून आपल्याला शेठ म्हटलं जातं. शेठ नाही म्हटलं की आपल्याला राग येतो. साहेब हे पण कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. ही शेठ पदवी लावल्याने आपण, आपल्याला थोडासा युगो वाढतोय. आपण इतर समाजांप्रमाणे कुठेतरी आपल्यामध्ये, आपल्यामध्ये टॅलेंट आहे, सर्व काही आहे, फक्त डिसिप्लिन नाही. 9वा कार्यक्रम असतो, आयोजक बिचारे खूप कष्ट करतात, सगळ्यांना बोलवतात, याला फोन कर, त्याला फोन कर, राजकारणी लोकांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी जवळतो, 4-4, 5-5, 6-6 वेळा जातात. माझा समाज काय करतो, 9वा कार्यक्रम असतो, 12-12:30 आपल्या वेळ आहो, एक दिवस फक्त समाजासाठी द्या. आम्ही पण याच्यातूनच जात आहोत. त्यांनी काय मेहनत केली, त्या मेहनतीचा एक दिवस तुम्ही देऊ शकत नाही, आणि तो दिवस फक्त तुमच्याकडनं आम्ही मागतो, काही मागत नाहीये. आज जर तुम्ही एकत्र आलात, संघटित झालात, एक ताकद उभी झाली. मगाशी कोणीतरी ईश्वर सरांनी सांगितलं, एक जहांगीर पाटील, व्हॉट इज द क्वालिफिकेशन ऑफ द मिस्टर जहांगीर पाटील,
काय त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन आहे, पण आज त्या माणसाने पूर्ण मिनिस्ट्रीला हलवून सोडलं. कशामुळे? फक्त आणि फक्त तुमच्या त्या ताकदीमुळे. आज समाजामध्ये अजून एक गोष्ट मला आप्पा सांगायची आहे. पूर्वी असं होतं, म्हणजे आम्ही लहानपणी असं बघितलं ऐकलं, एखाद्याने काही वाईट कृत्य केलं वगैरे की त्याला जाती बाहेर काढणं, त्याच्या बऱ्याचशा समाजामध्ये काही गोष्टी होत्या. आज समाजाची भीती आज कोणालाही कुठल्याही व्यक्तीला राहिलेली नाहीये. मी म्हणजे समाज, मला काही घेणं देणं नाहीये. सर, आम्ही ज्यावेळेस काम करतो, आम्ही लोकांकडे फिरतो, त्यांना काही घेणं देणं नाही समाजाबद्दल. अहो सर, फक्त समाज आणि समाज तुम्हाला लग्न बोलण्यासाठीच आपल्याला आठवेल का? तसो ही सुद्धा मानसिकता बदली करा आणि आजच्या आलेल्या संपूर्ण वधू आणि वर मुलांना माझ्याकडून, आमच्या मुंबई मंडळाकडून आणि सर्वांकडून मी शुभेच्छा देतो. या कमिटीने जो काही आज जवळपास कमीत कमी वेळामध्ये जवळपास 494 चा आकडा यांनी कलेक्ट केला, हे त्यांचं सर्वात श्रेय आहे. याचं श्रेय मी सुरेश माळे आणि त्यांची जळगावची टीम ह्या सर्वांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय परखड असे विचार आपण मांडले, पण एक जी नकारात्मकता जी आपण वाटते आहे आपल्याला विवाह जोडण्याच्या बाबतीत, पण आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघता एक सकारात्मकतेचा आशीचा किरण मला या ठिकाणी जाणवतो आहे. जी प्रगती आपला देश करतो आहे त्याच्या मुळाशी आहे कुटुंब व्यवस्था, आदर्श असलेली आपली कुटुंब व्यवस्था, आणि ती कुटुंब व्यवस्था आज जी टिकून आहे त्याच्या मुळाशी आहे आपली विवाह संस्था. आपल्या संस्कृतीने जी विवाह संस्था आखून दिलेली आहे त्या व्यवस्थेवर आजही आपण सारेजण विश्वास ठेवून आहोत, आणि त्याची प्रचिती म्हणजे आपल्या सगळ्यांची उपस्थिती आहे. कारण कुटुंब टिकलं तर समाज टिकतो आणि देशाची प्रगती होते. पण या देशाच्या प्रगतीमध्ये त्याच्या मुळाशी जी विवाह संस्था आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिप हे आजचं जे पाश्चिमात्य विचारसरणीचं अनुकरण खूप ठिकाणी केलं जात आहे, पण त्याही परिस्थितीमध्ये आजही आपण विवाह संस्थेवर विश्वास ठेवून आहोत, आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती आहे ही सकारात्मकतेचा एक आशेचा किरण या ठिकाणी आहे. यानंतर आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश शिवराम महाले आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करतील. आनंदाचा, आपल्या सर्वांसाठी आनंदाचा असा परमोच्च क्षण ज्याला म्हणता येईल अशा या वधूवर परिचय पुस्तिकेचं प्रकाशन आपले नाशिक येथील उद्योजक श्री देवराम भटुशेठ चव्हाण हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. मला सांगायला खूप आनंद वाटतो जेव्हा आपल्या हातात ही पुस्तिका थोड्या वेळाने मिळेल, पण जेव्हा तुम्ही ती पुस्तिका बघाल तर आजवरच्या आपल्या बडगुजर समाजाचे जे वधूवर मेळावे झालेले अशा कुठल्याही वधूवर मेळाव्यात आपण अशी पुस्तिका बघितलेली नसेल, अशी पुस्तिका आम्ही आपल्या समोर सादर केलेली आहे. धन्यवाद.